असंवेदनशील माणसांना संवेदनाच्या गोष्टी करू नयेत असा जोरदार टोला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंना लगावला. शिंदे फडणवीस सरकार नुसत्या घोषणा करणारं सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली होती आणि त्याला गुलाबरावांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलाय. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झालेले आवडेल असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राला त्याचा मोठा फायदा होईल, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसलाही त्याचा फायदा होईल असं रोहित पवार म्हणाले. अजित पवारांसारखा धडाडीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळायला हवा असं रोहित पवार म्हणाले. पण जेव्हा राष्ट्रवादीची आघाडी होते तेव्हा जे निर्णय होतात ते निर्णय पाळावे लागत असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आणि त्यांच्या या वक्तव्यानं येत्या काळात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदावरती दावा केला जाऊ शकतो असे संकेत मिळू लागले. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. रवी राणांनी माझ्यावरती केलेले आरोप सिद्ध करावेत नाहीतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा राणांना जसा तसं उत्तर देण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय. रवी राणांमुळे मी एकटा नाराज नसून 50 आमदार नाराज आहेत आणि अनेकांनी संपर्क साधून नाराजी व्यक्त केल्याचंही बच्चू कडूंनी म्हटलं. राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीड जिल्हा रुग्णालयात सरप्राईज भेट दिली. यावेळी रुग्णालयातील मूलभूत सुविधा आणि सेवा संदर्भात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं. 31 ऑक्टोबरपर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिलेत. शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली इथल्या आपल्या राहत्या निवासस्थानी भाऊबीज आणि दिवाळी पाडवा उत्साहात साजरा केला. यावेळी बच्चे कंपनीसोबत वैभव नाईकांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. त्यानंतर एक मोठी बातमी येते ती पाहूयात. बॉलिवूड चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्यावरती पत्नीला कारखाली चिरडण्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि या घटनेमध्ये मिश्रा यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. या प्रकरणी कमल किशोर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 19 ऑक्टोबरची ही घटना असून आपल्या पतीला गाडीमध्ये दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीनं भांडण केलं. त्यानंतर झालेल्या भांडणानंतर आपल्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मिश्रा यांनी केलाय. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता बदाणे पाटील आपल्यासोबत फोनलाईन वरती आहे. सुस्मिता, हे सगळं काय प्रकरण आहे? कमल किशोर यांनी आपल्या पत्नीवरती थेट गाडी चालवली अशा पद्धतीचे आरोप त्यांच्या पत्नीकडनं करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाविषयी आंबोली पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. कलम 779 आणि 338 अंतर्गत हा संपूर्ण गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पोलिसांकडनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली जाणार आहे, तपास केला जाणार आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते आहे की जाणीवपूर्वक माझा प्राण घेण्याचा प्रयत्न कमल किशोर यांनी केला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्या पत्नीनं केलेला आहे. त्यामुळे बॉलिवूड क्षेत्रामध्ये घरगुती हिंसाचार वाढतोय का याही बाबत चर्चा सुरू आहेत आणि ज्या पद्धतीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे अतिशय बोलके फुटेज आहेत आणि त्यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये आणखीन काही मुद्दे समोर येतात का हे बघणं महत्वाचं राहील. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि आता पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. तारापूर एमआयडीसी लगत भगेरिया केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. काम सुरू असताना कंपनीतल्या बॉयलरमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला असून 10 पेक्षा जास्त कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील व्यक्त होते. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरामध्ये रिबन फिशची आवक वाढली आहे. रिबन फिशला विदेशी बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे मच्छीमार बांधवांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात वीज पुरवठा नसल्यामुळे सुमारे 500 महिला मच्छीमारांवरती अंधारात मासे विक्री करण्याची वेळ आली आहे. अंधारात मासे खरेदीसाठी पर्यटक येत नसल्यामुळे मासे विक्रीवर मोठा परिणाम होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली दाभोळ कोस्टल हायवेवरती वाढलेली झाडी आणि खड्ड्यांमुळे रस्ता धोकादायक बनला असून अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलंय. वारंवार विनंती करून सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे स्थानिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील बसस्थानकामध्ये दोघांनी भर दिवसा एका वृद्ध शेतकऱ्याला लुटलं. लुटीचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. दुचाकीवरती आलेल्या दोघांना एसटीचे कर्मचारी असल्याचं सांगून शेतकऱ्यांच्या बॅगेतली रोख रक्कम आणि हातातली अंगठी घेऊन ते पसार झाले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी खड्डेमय झालेल्या दिंडोरी कळवण नाशिक राज्य महामार्गाची पाहणी केली आणि हा मार्ग तातडीनं दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. चालत्या रेल्वेगाडीतून उतरणाऱ्या महिलेचा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जीव वाचवला आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात एकही आगार नसल्यामुळे इतर आगार प्रमुखांच्या मर्जीनं बस धावतात आणि त्याचा फटका प्रवाशांना बसतोय. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून खासगी वाहनचालक लूट करत असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रांनी 27 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन ट्रेंड आयोजित केलेला आहे, ज्या माध्यमातून ओला दुष्काळासंबंधीच्या मागण्यांची पोस्टर्स आणि पोस्ट सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर करून सरकारला याबाबतच्या मागण्या मान्य करायला भाग पाडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालंय, त्यामुळे जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. या मागणीसाठी येत्या 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. देहूमधील विठ्ठलवाडी इथे शेतकरी भागोजी काळोखे यांना यंदा सोयाबीनचं विक्रमी पीक मिळाल्यामुळे कुटुंबियांनी आनंदात दिवाळी साजरी केली. देहूमध्ये सोयाबीनचं विक्रमी उत्पादन निघालंय. परतीच्या पावसानं थैमान घालण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कापणी केली होती. बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र निदर्शनं केली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना अद्याप पेन्शन मिळालेलं नाही, त्यामुळे हे पेन्शन नियमित देण्यात यावं या मागण्यांसाठी शिक्षकांनी निदर्शनं केली आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव शिवारामध्ये बळीराजाचं पूजन करून शासनाच्या नावानं शिमगा आंदोलन करण्यात आलं. ऐन दिवाळीमध्ये ठेचा भाकरी खाऊन शासनाचा आणि विमा कंपनीचा निषेध व्यक्त करण्यात आला. परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्यामुळे किसान सभा आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शहरामध्ये ठेचा भाकर आंदोलन करण्यात आलं. सणामध्ये गोडधोड खाण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे ठेचा भाकर खाऊन सरकारचा निषेध करण्यात आला. बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं प्रत्येक ग्रामपंचायतीवरती रुमण मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. उस्मानाबाद येथील मुंबई सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारकडील थकीत अनुदानासाठी हे आंदोलन झालं. मनमाड शहरातील एसटी बस स्थानक परिसरामध्ये मोकाट करणाऱ्या आणखी एका गायीला लंपीची लागण झाली. यापूर्वी देखील एक गाय लंपीग्रस्त आढळून आली होती आणि लंपीचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं पशुधन पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरे गावात 6 घरांना आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घरातील महिला आणि इतर सदस्यांना तत्काळ बाहेर काढलं, त्यामुळे या दुर्घटनेत सुदैवानं जीवितहानी टळली, मात्र संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं. पैठण तालुक्यातील मुरमा इथल्या एका घराला आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवानं गॅसच्या टाकीनं पेट न घेतल्यानं मोठा अनर्थ टळला. वाशिमच्या राजुरा परिसरात शेतकऱ्याच्या 6 क्विंटल सोयाबीनची पोती चोरण्यात आली आणि आधीच पावसानं पिकाची वाट लागलेली असताना झालेल्या या चोरीनं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
फटाक्यांमुळे एक एकरवरचा ऊस जळून खाक झाल्याची घटना जुन्नरच्या नारायणगावमधील आनंदवाडीमध्ये घडली आहे. अग्निशमन दलामुळे ही आग नियंत्रणात आली असून 5 एकरवरील ऊस थोडक्यात बचावलाय. पुण्याहून धुळ्याकडे जात असलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचं 5 तोळ्यांचं सोन्याचं मंगळसूत्र चोरीला गेलंय. चोरी झाल्याचं लक्षात येताच बस चालकानं ही बस थेट कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये नेली. पोलिसांनी प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली मात्र मंगळसूत्र काही सापडलं नाही. महाड एमआयडीसी रस्त्यावरील काळीसकोंड हद्दीमध्ये 2 दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोन्ही बाईकस्वारांचा जागीच मृत्यू झालाय. धुळे शहरामध्ये फटाक्यांच्या ठिणगीमुळे एका प्लास्टिकच्या टाकीच्या गोदामाला भीषण आग लागली. गोदामाला आग लागल्याचं लक्षात येताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. भंडाऱ्यामध्ये कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या महिला पहिलवान स्पर्धकाला नागरिकांनी धक्काबुक्की करत जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामध्ये ती जखमी झाली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंदापुरातील पळसदेव इथे पोटच्या मुलानं आपल्या आईला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून मुलाविरोधात गुन्हा दाखल झालाय. पनवेलमध्ये कामगारांकडून ठेकेदाराला जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कामगारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे संतप्त कामगारांनी ठेकेदारावरती जीवघेणा हल्ला केला. पोलिसांकडून कामगारांचा शोध घेतला जातोय. बुलडाण्याच्या खामगावजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आणि या बसमध्ये 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून एसटी चालकाचं बसवरून नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडलाय. सुदैवानं कुणालाही दुखापत झालेली नाही. नाशिक पुणे महामार्गावरील शिखरेवाडी कॉर्नर पासपोर्ट ऑफिस समोर शिवशाही बस विजेच्या खांबाला धडकून मोठा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की विजेचा खांब अक्षरशः गाडीखाली जाऊन वक्राकार वाकला. पनवेलमध्ये लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेल्या 17 तोळे सोन्याचे दागिने आणि 10,000 रोख रक्कम एकूण 7 ते 7.5 लाखांचा ऐवज घेऊन चोरटा पसार झाला. विघ्नहर्ता सोसायटीतील महेंद्र पाटील यांच्या घरी ही चोरी झाली. नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुनी शुक्रवारी शाहू मोहल्ला इथे प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अभिषेक शाहू असं मृत व्यक्तीचं नाव असून 2 जण जखमी झाल्याचं कळतंय. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात आपसात वाद होऊन मारहाण करण्यात आल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संतोष ढाकुलकर असं जखमीचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवणचं ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव नारायण देवतांचा पालखी सोहळा पार पडला. यावेळी मालवण बाजारपेठ गजबजून गेली. भाविकांसह सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्याला हजेरी लावली आणि दर्शन घेतलं. कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर इथे दीपोत्सव साजरा झाला. 11,000 दिव्यांची आरास आणि आकर्षक रोषणाईमुळे कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून निघाला. धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिरात अन्नकूट महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 1100 खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. 15,000 भाविकांनी या उत्सवाला हजेरी लावली. रत्नागिरीच्या दापोली चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे. दगडमाती सिमेंट आणि चुनखडीचा वापर करून हे किल्ले बनवले असून प्रतापगड किल्ला आकर्षक बनलाय. धुळे शहरातील श्री एकविरा देवी मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 2100 दिव्यांच्या लखलखाटानं मंदिर परिसर उजळून निघाला. अनेक भाविकांच्या उपस्थितीत हा दीपोत्सव पार पडला. दिवाळी पाडव्याच्या गाव बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपरिवार हजेरी लावली. पाडव्याच्या दिवशी गावातील अंतर्गत रस्ते पाण्याचा प्रश्न आणि इतर प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनाला केल्या.
बारामतीत पवार कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी एकत्रित येत भाऊबीजेचा सण साजरा केला. व्यस्त राजकारणातून व्यवसायातून वेळ काढत एकत्रित येत कौटुंबिक गेट टुगेदर करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूरमधल्या घरी भाऊबीज साजरी झाली. गडकरींची बहीण गौरी चंद्रायन यांनी नितीन गडकरींना ओवाळत औक्षण केलं. दिवाळी पाडवा सणानिमित्तानं बडव्यांच्या उपासना मंदिरातील श्री विठ्ठलाला तिरुपती बालाजीचा पोशाख करण्यात आला. पंढरपुरातील हरहुन्नरी कलाकार बालाजी महाजन बडवे या तरुणानं श्री विठ्ठल मूर्तीत हुबेहूब बालाजी साकारला. पाडवा आणि भाऊबीजेनिमित्तानं मनमाडमध्ये गवळी समाजातर्फे वाजत गजत रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. रेड्यांना आकर्षक पद्धतीनं सजवून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढून त्यांना गवळी समाजाच्या लक्ष्मी आई मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आलं होतं. धुळे शहरात दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा सणानिमित्तानं गवळी समाजाच्या वतीनं सगर पूजन करण्यात आलं. यावेळी यमराजाचं वाहन असलेल्या रेड्याला पाण्यानं धुवून त्याला रंग लावून सजवण्यात आलं. सगर पूजन झाल्यानंतर वाजत गाजत रेड्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपुरातल्या भद्रावती तालुक्यात बलिप्रतिपदेनिमित्तानं गाय गोधन आणि ढाल पूजा करण्यात आली. विदर्भातील रहिवासी गोंडगोवरी जमातीतर्फे पारंपरिक पद्धतीनं ही पूजा केली जाते. पाडव्यानिमित्तानं पंढरपूरच्या विठोबाला मौल्यवान हिरे जडीत पारंपरिक दागिन्यांचा साज चढवण्यात आला. भाऊबीजेनिमित्तानं राज्यभरातून भाविक विठूच्या दर्शनासाठी आले होते. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सखी कोलांपोडावर माजी मंत्री आमदार अशोक उईके यांनी भाऊबीज साजरी केली आणि यावेळी परिसरातील महिला सरपंचांनी उईके यांना औक्षण करून ओवाळणी केली. सांगलीच्या सुंदरनगर वस्तीत पोलीस आणि देहविक्री करणाऱ्या महिलांचा भाऊबीज सोहळा रंगला. पोलिसांना भाऊ म्हणत या महिलांनी औक्षण केलं आणि त्यानंतर पोलिसांकडून या महिलांना फराळ आणि भेटवस्तू वाटप करण्यात आलं. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पाडळी गावात गेल्या 10 वर्षांपासून फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली जाते आणि फटाक्यांऐवजी या गावात नेत्रदीपक असा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे रायगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली. स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानमार्फत 2018 पासून दीपावली निमित्तानं विविध गडकोटांच्या प्रतिकृती साकारल्या जातात. शाळेला दिवाळीची सुट्टी लागताच बालकांची किल्ला बनवण्याची लगबग सुरू होते. मावळमधील किवळे गावात रिषिता धुमाळ या मुलीनं मल्हारगड किल्ला बनवलाय. 12 फूट लांब आणि रुंदी 10 फूट असलेला हा किल्ला बघण्यासाठी किवळे गावातील किल्लेप्रेमींनी गर्दी केली. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी गावाकडच्या बातम्या. मनमाड शहरामध्ये दिवाळीच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांनी तोरणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आणि त्यात तोरणाई मंदिर, मेंगाई मंदिर, दारुखाना कोठार, लकडखाना, खांब, विशाळ खडक अशी महत्वाची ठिकाणं दाखवण्यात आली आहेत. दिवाळी पाडव्यानिमित्तानं येवल्यामध्ये बळीराजा गौरव दिन साजरा करण्यात आला आणि कोरोनामुळे गेली 2 वर्ष हा सण झालेला नव्हता. यंदा सत्यशोधक कष्टकरी सभेच्या वतीनं इडापिडा टळो बळीचं राज्य येव असं म्हणत बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. कुडाळमध्ये दिवाळी पाडव्याचं औचित्य साधून बैलगाडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा भरवण्यात आली. कोल्हापूरच्या कसबा बावड्यात पाडव्यानिमित्तानं म्हैस सजावट आणि म्हैस पळवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेत गाडीमागे धावणाऱ्या म्हशी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं चंद्रपूर शहरातील नेहरूनगर लगत असलेल्या मैदानावरती रेड्यांच्या पारंपरिक शर्यतींचं आयोजन करण्यात आलं. या रेड्यांच्या झुंजी पाहण्यासाठी मैदानावरती सकाळपासूनच गर्दी जमली होती. सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेच्या वतीनं
नंदुरबार तालुक्यातील दुधाळ येथे बळीराजा पूजन करण्यात आले आणि यावेळी पारंपरिक आदिवासी नृत्यावरती बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली तर कार्यक्रमस्थळी 5 शेतकऱ्यांचं विधिवत पूजन देखील करण्यात आलं. एडापिडा जाऊ आणि बळीचं राज्य असा नारा यावेळी देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा समूहाकडून आमदार विनय कोरे यांच्यामार्फत श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराला हत्ती भेट म्हणून देण्यात आला आणि या हत्तीचं 27 ऑगस्टला निधन झालं. कर्नाटक प्रशासनानं हत्तीच्या निधनाची बातमी लपवून ठेवल्यामुळे संताप व्यक्त होतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये आशियातील सर्वात मोठी कचरागड गुहा पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत. कोया पौर्णिमेला आदिवासी बांधव आपल्या आराध्य देवतेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि यावेळी पर्यटकांना आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचं दर्शन घडतं. दिवाळी सणाच्या सुट्टीमध्ये पर्यटक कोकणात दाखल झाले तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हर्णे बंदरातील मासळी खरेदीला पर्यटकांनी पसंती दिली आहे. आणि सोबतच वेळ झाली आहे गावाकडच्या बातम्या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.